यस सर, थैंक यू दशरथ जी पटेल सर, थैंक यू नितिन जी कालिन सर, ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. पंचांचं कॉल, एस एम्पायर गेम इज ऑन हिअर, लेट्स प्ले. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. आदित्य स्पोर्ट्स निंबोली वर्सेस वरअप, टाळ्यांच्या गजरामध्ये पहिल्या चेंडूचं स्वागत करत असताना माझे लाडके प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक तसेच मान्यवर, या सर्वांचं मी मनोज कारवे हृदयाच्या अंतकणातून या नवीन सामन्यामध्ये स्वागत करतोय. कृष्णा, पहिला चेंडू ऑफस्टिकला सोडून जाणारा, थोडीशी उसळी घेतोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु पदल आलित्य नव्हतं, फूट वर्किंगची अतिशय कमी पाहिली. आपण पहिला चेंडूचा सामना करत असताना माइटी महिंद्राच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट, 5 षटकांचा सामना. जसा दिवस पुढे जाईल, जशी रात्र जवळ येईल, तसा क्रिकेटचा थरार अजून रोमांचक होत जाईल. पुन्हा एकदा महेंद्र तयार, गोलंदाज कृष्णा होतोकड. यावेळेला पुन्हा वारंवार तशाच प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन, परंतु आमचे रमेशदादा मात्र सांगतायत की हा चेंडू खूपच बाहेर निघाला, टप्पा पडल्यानंतर परिणाम व्हाईटच्या माध्यमातून इथे अवांतर धाव मिळते आणि ह्याच धावेने संघाचा धाव फलक इथे खुला होतोय. निंबोली संघाची धावसंख्या बिनबाद 1 धाव. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहतोय आपण मैदानामध्ये, एकच जल्लोष पालकमंदी चषक 2019 निमित्ताने. आणि प्रेक्षकांना विनंती असेल, आपण टॉवर्सला हात लावू नका. यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय, दीर्घगण की छाव में व्हाट अ शॉट, षटकार. अनमोल हिरा नेता खरा, अनमोल हिरा कम आहे मयूर पाटील नावात, नेता खरा अनमोल हिरा कम. जसा बॉल मिळाला बॅगच्या खाली, हाफ वॉली घेऊन काय सुरेख रित्या स्मॅश केला, टेरेफिक हिट फ्रॉम महेंद्र, महेंद्र ऑन द फायर. धावसंख्या 7 ने फुलते ती म्हणजे झाली 7, 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, 7 धावा. कोण कोणावरती करेल मात, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळामध्ये. कैलासवाशी सुरेश सावळाराम पाटील स्टँड, कैलासवाशी सावळाराम पाटील स्टँड, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्टँड पाहतो आपण, तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब स्टँड प्रेक्षकांसाठी. यावेळेला स्मॅश करायचं होतं, पुन्हा एकदा सरळ बॅटनी लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु वारंवार त्या ठिकाणी फूट वर्किंगची कमी पाहतो आपण. आणि अशा प्रकारे अजून एक डॉट चेंडू बघितला आपण. एक षटकार आल्यानंतर गोलंदाज कृष्णा कमबॅक करून दाखवते आपल्या वरअप संघाला. 151,000 रुपये प्रथम पारितोषिक, 75,000 रुपये द्वितीय पारितोषिक. आरपीआयचे भगवानजी भालेराव साहेबांचं आगमन होत आहे. भगवानजी भालेराव साहेबांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणातून पालकमंत्री चषक 2019 हार्दिक स्वागत करत आहोत. सुस्वागतम. नगरसेवक उल्हासनगरचे भालेराव साहेब आपल्यामध्ये उपस्थित. यावेळेला कट केलाय चेंडूला, मधून काढायचं होतं. आणि आता मात्र बॅट आणि चेंडूमध्ये नीटचं मिडलिंग जरी होत नसेल, परंतु सिंगल मिळते. या ठिकाणी भालेराव साहेब आलेले आहेत, नगरसेवक आरपीआयचे उल्हासनगर. मान्यवरांची मानदियाळी सुरू आहे. आजचं सत्र दुपारी सुरू झालं, कारण आपले सन्माननीय मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री, बांधकाम मंत्री, आरोग्यमंत्री साहेबांचं आगमन उशिरा होत असल्यामुळे आपण लगेचच काही कालावधीतच ह्या क्रीडानगरीचं टुर्नामेंटचं चित्र बदललं, रूप बदललं. कारण अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला आम्हाला सन्मान द्यायचा होता. त्याच कारणास्तव आमचे लाडके आयोजक मयूर सेठ पाटील यांनी अग्रेसर भूमिकेमध्ये ही आजची स्पर्धा दिवस रात्र खेळण्याचा प्रयत्न केला. फुलटा चेंडूला दिशा दिली कल्पेश खेळीच्या बॅटमधून, एक सुरेख फटका पाहतो आपण, क्रिकेटचं सौंदर्य पाहतोय. बॅटचं फेस ओपन करून चेंडू फुलटॉस घेतला बॅटवर आणि वाईडीस लॉंग ऑफला एक सिंगलसाठी चेंडूला ड्राईव्ह केलं. धावसंख्या 9. माझ्यासोबतीला नितीन काळन सर असतील, दशरथजी पाटील सर काही कारणास्तव बहुतेकपणे रजा घेत असताना, परंतु नाही, आहेत, थांबलेत. हशाचे फवारे ज्याने फुलवले खुलवले या मैदानामध्ये. कृष्णा खराब चेंडू आणि सुरेखरित्या कट केले, स्कोअर ऑफ द विकेट चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत चौकार.
नेता खरा अन तुमची आम्हाला फार गरज आहे, परंतु तुमच्या सहकार्याची सुद्धा आम्हाला नितांत गरज आहे. प्लीज थोडंसं मागे, 5 फूट फक्त अंतर सोडा, खूप असेल ते. 5 फूट फक्त मागे राहा, कारण फिल्डिंग करत असताना फिल्डरला त्रास होऊ शकतो, डिस्टर्बन्स येऊ शकतात. कृपया काळजी घ्या, सामन्याची काळजी घ्या, टुर्नामेंटची काळजी घ्या. टुर्नामेंट फार मोठी आहे, आपल्याला ह्या टुर्नामेंटला कुठल्या प्रकारचं गालबोट लावू द्यायचं नाही आहे. तसेच टॉवरती प्रेक्षक बसू नका, कारण हाय व्होल्टेज आहे, क्रिकेट हाय व्होल्टेज आहे, तितकंच हाय व्होल्टेज टॉवर आहेत, लाईट्स आहेत, फ्लड लाईट्स आहेत. प्लीज, लोखंडाचं टॉवर आहे आणि लोखंडाला शॉक लागते हे आपल्याला माहिती असेल. धावसंख्या या ठिकाणी पहिल्या षटकानंतर आपण पाहू शकतो, एकही गडी बाद नाही. महेंद्र केणे आणि कल्पेश अजूनही मैदानामध्ये तंबू गाडून उभे आहेत. धावसंख्या आहेत 13 रन्स, चांगली सुरुवात म्हणता येईल. अशा प्रकारे संयमी खेळ करावा लागेल. आक्रमणाच्या जोडीला संयम महत्त्वाचा आहे. जसे एका नाण्याच्या 2 बाजू असतात, छापा आणि काटा, आणि त्या नाण्याला पूर्ण महत्त्व दिलं जातं, तसंच क्रिकेटमध्ये तुम्हाला आक्रमणाच्या जोडीला संयम जर बाळगता आलं तर तुम्ही भले मोठे क्रिकेट आणि मोठमोठ्या स्पर्धा गाजवू शकता. मंदार NRC स्कूल एंडकडून गोलंदाजी मार्कवरती सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन निंबोलीचा कल्पेश. चांगला फटका, फोर्सिंग स्ट्रोक लगावतोय, पायाच्या ठिकाणी शतक पोहोचेल का? पोहोचतो. ओहो, सेकंड चान्स, थर्ड चान्स गमावला त्या ठिकाणी झेल. कल्पेश केणे सारख्या फलंदाजाचा झेल सोडला, नक्कीच तुम्हाला तिथे नुकसानाची भरपाई करावी लागेल. पायाचं आपल्याला पुढे काय चित्र असेल? संधी मिळाली कल्पेशला, संधीचं सोनं करावं लागेल. परंतु वरपच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नक्की तुम्ही संधी त्या ठिकाणी हरवली, गमावली. सिंगल मिळते, धावसंख्या झाली 14. 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 151,000 प्रथम, द्वितीय 75,000, तृतीय 35,000, चतुर्थ 35,000 आणि सोबतीला मॅन ऑफ द सिरीज एक डिलाइटफुल बाईक पॅशन प्रो हिरो कंपनीची आणि अजून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आगळं वेगळं बक्षीस. प्रथम तास टेनिस क्रिकेटमध्ये आपण हा एक रेकॉर्ड पाहू शकतो की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला वर्ल्ड टूरची संधी. सन्माननीय आमचे भाऊसाहेब सानप साहेबांचं आगमन आणि माझे गुरुवर्य API राजेशजी खोपकर साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. मॉन्टी सर कॉमेंट्री क्षेत्रातले दिग्गज समालोचक, समालोचन क्षेत्रातील पितामह मॉन्टी सरांचं आगमन. API राजेश खोपकर, षटकाराने स्वागत केलं साहेब आपलं, आणि स्वागत करणारा तुमचा लढका खेळाडूच आहे कल्पेश आणि महेंद्र. मैदानामध्ये 2 चेंडू झाले दुसऱ्या षटकातील, 20 धावा धाव फलकावर. आपण पाहतोय पालकमंत्री चषक 2019, आजचा शेवटचा दिवस आणि एक वेगळी संकल्पना आजच्या दिवसामध्ये. डे नाईट मॅचेस, फुल टच चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट या ठिकाणी प्लेस केलंय महेंद्रने. डीपमधून शतक कव्हर करेपर्यंत सिंगल मिळते महेंद्रला. प्रत्येक फटका मोठा मारलाच पाहिजे असं गरजेचं नसतं क्रिकेटमध्ये, संयमी खेळ महत्त्वाचा आहे. जसं क्रिकेटची लाईफलाईन समजली जाते एकेरी दुहेरी धाव, जशी मुंबईची लाईफलाईन आहे रेल्वे, तशी क्रिकेटची लाईफलाईन एकेरी दुहेरी धाव समजली जाते. त्या धावांनासुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. धावसंख्या 21 ऑन द स्कोरबोर्ड. 5 षटकांचा सामना, आदित्य स्पोर्ट्स निंबोली वर्सेस वरप. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुरू आहे, यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील आणि अजून क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण वाढताना पाहणार आहोत या सुंदर क्रीडानगरीवरती. व्यासपीठ निर्माण करून दिलं आपले सन्मानी आयोजक मयुरश्री सुरेश पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेला चेंडूला ऑन साईडला प्लेस केलं आहे अलॉंग द कार्पेट, विभाजित करू शकले नाही आहे. प्लेसमेंट चांगली होती परंतु त्या ठिकाणी वेगाने क्षेत्रक्षक येतो आहे. अशा प्रकारे एक धाव मिळते कल्पेशला. धावसंख्या 22 ऑन द स्कोरबोर्ड. 22 धावा पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा कुठल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये तब्बल 9 धावांचं योगदान प्राप्त केलं आहे फलंदाजाने कल्पेश आणि महेंद्राने. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन, आणि असं कॉम्बिनेशन असलं की नक्कीच अडचणीला सामोरे जावं लागतं फिल्डिंग करणाऱ्या संघाचा विचार करता. अतिशय प्रेक्षणीय स्थळ आहे, हिरवळ ने दाटलेलं मैदान आणि त्या मैदानामध्ये आज चांगला फटका. व्हॉट अ स्ट्रोक, फ्लॅट सिक्सर, गुड शॉट.
बनवली गावाची शान नक्कीच वाढवली आहे सन्माननीय आयोजक मयूरसे सुरेश पाटील यांनी, कारण एक मोठा शिवधनुष उचलण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच तो लिलेया उत्सवाला सुद्धा गेला असं म्हणा हरकत नाही. आपण शेवटचा दिवस इथे सक्सेसफुल पुणे पार होताना पाहतो या मैदानावर, आणि संध्याकाळचं सत्र अजून मोठं असेल ज्यावेळेला आपले सन्माननीय पालकमंत्री या ठिकाणी दाखल होतील, ज्यांचं शुभागमन होईल या मैदानावरती. षटकाराला धावसंख्या झाली आहे 28. महेंद्रच्या बॅटमधून एक लाजवाब षटकार बघितला आपण. अतिशय चांगला फलंदाज आहे महेंद्र आणि संयमसुद्धा तितकाच ठेवून खेळतो या मैदानामध्ये. यावेळेला बॅटची कड शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने, लेग स्लिप कवर करेपर्यंत सिंगल मिळते महेंद्रला. असाच खेळ महत्त्वाचा असेल. जसं आपण वेळोवेळी सांगत असतो की प्रत्येक चेडूती आक्रमण केलंच पाहिजे असं गरजेचं नाही आहे, सिंगल डबल्सवरती भर देणं गरजेचं आहे. आणि तसंच करत असताना या ठिकाणी निंबोली संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये, 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या आहे 14.50 वेगाने, 29 धावा धावफलकावर. दोन षटकांतर 29 धावा, 29 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. समालोचन क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन ज्यांनी मला आत्तापर्यंत दिलं आणि देतसुद्धा आहेत ते माझे सन्माननीय मॉन्टी सर आणि आपल्या सर्वांचे API राजीजी खुपकर साहेब आहेत व्यासपीठावर, त्यांच्यासोबतील आपले लाडके भाऊसाहेब सानप साहेबसुद्धा आहेत. या स्पर्धेची शुभा वाढवण्यासाठी आलात आपण आपला अनमोल वेळ खर्च करून. या दरम्यान उद्योजक महेशजी पवार साहेबांचं आगमन होत आहे आपल्या व्यासपीठाकडे. महेशजी पवार साहेब उद्योजक या ठिकाणी कल्याणचे येत आहेत, त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया. या ठिकाणी जेंटल टच देतो आहे, फक्त चेंडूला पुश केलं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट खूप महत्त्वाचे आहे. ज्यावेळेला तुम्हाला तुमची स्थिती द्विधा असेल त्यावेळेला तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी लगेचच नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडूला स्ट्राईक दिली पाहिजे. तशा प्रकारचाच खेळ या ठिकाणी होत असताना मैदानामध्ये. संयमी खेळ, धावसंख्या 30 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. सन्माननीय महेशजी पवारसाहेब उद्योजक कल्याणचे यांचं स्वागत होत आहे व्यासपीठावर. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करतोय म्हणण्याच्या वतीने पालकमंत्री चषक 2019 मान्यवरांची मांदी आळी. दुपारी जसे सामने सुरू झाले तसे सुरू आहे आणि पहिल्या दिवसापासून आपण पाहू शकतो या मैदानामध्ये अनेक मान्यवर येत आहेत सलगपणे. हे प्रेम आहे मयूरसे पाटील यांच्यावरचं. यावेळेला नीटचा मिडल झाला नाही, परंतु चेंडू बॅटच्या टोला लागून इतका वेगाने जातोय, सी मारेशा भेटतोय, 1 बाउन्स ऑफ द लाईन फॉर द 4 रन्स. थर्टी फोर रन्स दडपण, कारण निंबोलीचा संघ खेळतो आहे आणि मी निंबोली गावाला बिलॉंग करतो आहे, त्यामुळे माझ्यावरतीसुद्धा दडपण आहे. मी काळजी घेतो आहे कमेंट करत असताना, कुठल्याही प्रकारचं जास्त प्रोत्साहन देत नाही आहे. एक ॲव्हरेज कॉमेंट्री महत्त्वाची, कारण मला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत निंबोलीच्या आमच्या आदरणीय अनिल सर दळवी यांनी. ओहो चेंडू खाली राहतो आहे, टप्पा पडल्यानंतर बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही आहे. हॅमट करत होतो चेंडूला लॉंग ऑन इन व्हाईडिस लॉंगाच्या दिशेने, परंतु त्या ठिकाणी हताश होत असताना पाहू शकतो आपण कल्पेश केणे यांना. नक्कीच कानमंत्र दिलं जाईल महेंद्रच्या माध्यमातून, कारण प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ज्या ज्या वेळेला 5 षटकांचे सामने आपण खेळत असतो त्यावेळेला एक डॉट चेंडू जाणे म्हणजे नक्कीच नुकसानदायक असतं, कारण एका चेंडूमध्ये 6 धावासुद्धा मिळतात आणि त्याच चेंडूमध्ये विकेटचं पतनसुद्धा होतं. म्हणजे एक चेंडू फार महत्त्वाचा आहे सामना जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी. लेफ्ट हँड ओवर द विकेट, यावेळेला पुन्हा एकदा सेम ॲक्शन रिप्ले जणू काय पाहतोय आपण. चेंडू तितकाच खाली राहतोय, त्याच ठिकाणी टप्पा नियंत्रित करतोय. लाईन आणि लेंथ अतिशय योग्य या ठिकाणी पाहू शकतो आपण अवी नावाच्या गोलंदाजाची, आणि नक्की धावांवरती रोख लागण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फूट वर्किंगची कमी आहे, मला राम मत्तेसुद्धा सांगतायत की त्या ठिकाणी फलंदाजी जरी चांगली होत असेल तरीसुद्धा पदलालितच अजून चांगलं सुधारलं तर अजून चांगला खेळ पाहायला मिळेल या मैदानामध्ये. तशी क्षमता आहे त्यांच्यामध्ये, नक्कीच ते दाखवण्याचा प्रयत्न करतील. या ठिकाणी धावसंख्या स्थिर आहे 34 धावा. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा आवी, 1-4 ते 5 पावलांचं रनअप, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फोर्सिंग स्ट्रोक लागा होतोय, बॅकफूटला गेला होता, हॅमट केलं चेंडूला,
लॉन्ग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते कव्हर करेपर्यंत सिंगल कल्पेशला, कारण दोन डॉट खेळला होता, त्यानंतर गरजेचं होतं स्ट्राईक रोटेट करणं. एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या आहे 35, जवळपास 12.0 वेगाने धावसंख्या जात आहे. मला माझे धावसंख्या लेखक रवी ढमके सांगतायत आणि ही स्पर्धा जी टी सीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीने कव्हर केली जाते. साऊंड क्वालिटी चांगली आहे, पिक्चर क्वालिटीसुद्धा लाजवाब आहे आणि लोकप्रियता वाढत चालली आहे स्पर्धेची. आजच्या चौथ्या दिवसामध्ये तर चांगले कॉमेंट्स येत आहेत आणि चांगले व्हिवर्स सबस्क्रायबर्स आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी. पालकमंत्री चषक 2019 सफल होतोय. डीप बॅकवर्ड स्लाईडच्या वरून चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. चार दिवसासाठी वर्ल्ड हॉलिडेज आहेत. चार दिवस थायलंड टूर, टू नाईट्स पटाया, वन नाईट बँकॉक, एअर तिकीट्स, हॉटेल स्टे, एअरपोर्ट्स, ट्रान्सफर सर्व काय फ्री. चांगला फटका, उंच भरारी घेतोय, एक्झिक्युशन थोडंसं खराब आहे त्या ठिकाणी, डाऊन दी बॉल, लॉंग ऑफ, चांगलं जजमेंट आणि एक मोठा गडी गारद करतोय. ग्रेट कॅच ऑफ दिस मॅच, चेतनच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. फलंदाज बाद, कल्पेश केने बॅक टू द पॅव्हिलियन. सह्याद्रीचा शिव गर्जतो, शिव शंभू राजा, दरी दरी तो नाद घुमला, महाराष्ट्र माझा. एक मोठा फटका मारण्याचं नाव त्या ठिकाणी फसला, परंतु वेळेनुसार खेळणं गरजेचं होतं, कारण चौथं षटक सुरू झालं होतं. पुढेपुढे 10 आपल्या हातात राखून निंबोली संघ खेळत होता. अशा वेळेला नक्कीच हल्ला बॉल हाणामाणी करत फार गरजेचं होतं. तो प्रयत्न केला आणि अभयाने बरोबर फासामध्ये अडकवलं कल्पेश केणेला. पहिला धक्का निंबोली संघाला, धावसंख्या स्थिर 41. वन डाऊन बॅट्समन नॉनस्ट्राइक एंडला असेल कृष्णा केणे, स्ट्राईकला महेंद्र. महेंद्रच्या बॅटमधून सुद्धा चांगले फटके आतापर्यंत आलेले आहेत. या मैदानामध्ये आपण पाहिले महेंद्रने 4 षटकार खेचलेत आणि शेवटपर्यंत थांबावं लागेल महेंद्रला, कारण महेंद्रला हा चेंडू जवळपास आता फुटबॉल दिसू लागला आहे. पूर्णपणे साईट होते चेंडू आणि तशा प्रकारे सेटल झालेला फलंदाज आणि त्या फलंदाजाला इथे थांबणं गरजेचं आहे निंबोली संघासाठी. आबाचा चेंडू शॉर्ट अँड पुल केला जातोय, चेंडू डीप बॅकवर्ड स्लाईडच्या वरून भिरकावून दिलाय, अजून एक लाजवाब षटकार.
काय टायमिंग होतं महेंद्रचं, चेंडूचं बरोबर मेरिट ओळखलं, थोडंसं बॅकफूटला गेला, शफल झाला आणि फक्त दिशा दिली, बॉटम एंडचा वापर आणि जबरदस्त बेमिसाल टायमिंग केलं चेंडूला, 7 धावांसाठी फेकून दिलं स्वेलेक्च्यावरून. धावसंख्या इथे फुलते ती म्हणजे झाली 47 धावा. 47 पुण्याचा आबा ओर द विकेट. यावेळेला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवतोय, चेंडूचा टप्पा वाढत, चेंडू उसळी घेऊन थोडासा आऊट कट होतोय, आऊट स्विंग होतोय बघितलं आपण आणि बीट केलं. कारण एक षटकार आल्यानंतर अशा प्रकारचं कमबॅक करून दाखवणं गरजेचं असतं. जो गोलंदाज चांगला असतो त्याच्यामध्ये क्षमता असते की जरी त्याला चांगले फटके लगावले गेले तरीसुद्धा तो त्याची हिंमत सोडत नसतो. त्या ठिकाणी आपण बघितलं कमबॅक करत असताना आबाला एक डॉट चेंडू बघितला आपण. 3 चेंडू झालेले 4th षटकातील, धावसंख्या 47. पुन्हा एकदाच तयार महेंद्र केणे आणि आबाचं बॉलिंग रनअप चांगलं आहे, चांगला रिदममध्ये रनवेमधून जातोय, स्टान्स चांगला आहे. बघा रिलीज ऑफ द डिलिव्हरीसुद्धा सुरेख करतो. ओहो सरळ बॅटने चेंडूला खोदून काढले गोपनीसारखा आणि तितका सुरेख झेल टिपला जातोय सी मरेशी जागतिक कडेला, लॉंग ऑनच्या कडेला. अजून एक धक्का झेलच्या माध्यमातून फलंदाज बाद, महेंद्र बॅक टू द डगआउट. त्या झेलला विसावून घेतलं आपल्या हातामध्ये, महेंद्र बाद झाला आणि नक्की दशरथ पाटील सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर संसार उद्ध्वस्त झाला. पहिला भागीदारीचा दोन्ही भागीदार डगआउटमध्ये परतलेले आहेत आणि नवीन फलंदाज निखिल मैदानामध्ये. स्ट्राईकला असेल कृष्णा, धावसंख्या स्थिर आहे 47. आपण 2 विकेट चटकावल्या आतापर्यंत, 5वा चेंडू मार्गस्थ ओर द विकेट. ओहो शफलिंग नाही आहे त्या ठिकाणी, बघा फुटवर्किंग नाही परंतु चेंडू खूप बाहेर निघतो. या ठिकाणी आम्हाला SP सांगतायत सुभाष पाटील, हा चेंडू वाईट आहे, भरकटलेला चेंडू. अवंतरणी धावसंख्या या ठिकाणी 48 जाऊन पोचली आहे. NP SP JP आणि एक MP असे 4 पंच सर. MP फॉर मुन्ना पठाण, SP फॉर सुभाष पाटील, NP फॉर नितीन पाटील अँड JP फॉर जय पवार. P4 जवळपास P4 संमेलन सुरू आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. चेंडूला उचलायचं होतं, बीट होतोय आणि डायरेक्ट फेकी, स्ट्राईक एंडला धोका त्या ठिकाणी पंचांकडे, लाऊड अपील केली जात आहे, आउट दॅट. परंतु आमचे रमेश म्हात्रे MCA पंच त्या ठिकाणी अपील फेटाळत आहेत. बाईकच्या माध्यमातून धाव मिळाली आणि एका धावाने धाव फलक इथे पुढे सरकलेला आहे, तो म्हणजे 49 धावा निंबोली संघाच्या आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नाही, 1 चेंडू शिल्लक आहे, 5 चेंडू झालेत कारण 1 चेंडू वाईड या ठिकाणी घोषित झाला होता. अशा प्रकारे आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण टेनिस क्रिकेटमध्ये 10च्या आसपास सरासरी राखणं फार महत्त्वाचं असतं आणि अशा वेळेला आपण आपल्या गोलंदाजाचं मनोबलसुद्धा वाढवलेलं असतं. कारण एक फायटिंग स्कोर निर्माण झाला की गोलंदाजांमध्ये सुद्धा एक उत्साह निर्माण होत असतो, तो नक्कीच उत्साह निर्माण झालेला असेल निंबोलीच्या गोलंदाजांमधून. वरअप वर्सेस आदित्य स्पोर्ट्स निंबोली अशी भिडंत या मैदानामध्ये. शेवटचा चेंडू आबा निखिलसाठी. ओहो व्हॉट अ स्ट्रोक, लॉंग लेगच्या वरून फेकून दिलाय, आसमानी टोला, गगन भरारी टोला, षटकार. आणि फक्त चेंडूच्या गतीचा वापर केला, चांगलं प्लेसमेंट आणि लॉंग लेगच्या वरून एक आपण दर्शनीय षटकार बघितला. धावसंख्या 50 अप, 55 ऑन द स्कोरबोर्ड, 55 धावा. निंबोली संघाने 4 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय चांगली धावसंख्या मी म्हणतो. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि आता 4थ्या षटकामध्ये थोडासा आलेख वाढत असताना तिसरं षटक थोडंसं रोख लगावण्यामध्ये सक्षम ठरलं अभिचं. त्यानंतर आता आबावरती आक्रमण सुरू झालं आणि आता आपल्याला पाहायचं आहे शेवटच्या षटकामध्ये हा हल्लाबोल करण्याचा षटक आहे, ज्याला आपण डेप्थ ओवरचं षटक म्हणतो, हाणामारीचं षटक म्हणत असतो, स्लॉग ओवर्स. माझ्यासोबतीला दशरथजी पाटील आहेत, त्यांचंसुद्धा चांगलं मार्गदर्शन लाभत असतं आम्हाला समालोचनासाठी आणि नक्कीच दिग्गज समालोचक आपल्यामध्ये अजून उपस्थित आहेत, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर राजेशजी कोपकर साहेब,
त्यांच्याबद्दल म्हणायचं तर काय, इनक्रेडिबल ब्रिलियंट कॉमेंटेटर उपस्थित. यावेळेला चेंडूला हॅमट केलंय कृष्णाने, ऑर्थोडॉक्स मिड विकेटला थोडंसं पंबलिंग झालं आणि स्ट्राईक यायला धोका, वेगाने पोचतो का बघायचं, पंचांकडे अपील केली जाते आणि सुरक्षित गुड रनिंग बिटवीन द विकेट, मार्वलस पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट हिअर फ्रॉम कृष्ण आणि दोघांचं चांगलं कोऑर्डिनेशन पाहतो आपण मैदानामध्ये. निखिल आणि कृष्णाचं जसं सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी जितक्या वेगाने दोन धाव पूर्ण करतात, एका धावीचं रूपांतर दोन धावांमध्ये करण्यामध्ये सक्षम असलेले दोन खेळाडू या ठिकाणी पाहतो आपण, तशाच रूपाचे निंबोली गावचे दोन खेळाडू आणि त्यांनी दोन धावा या ठिकाणी वसूल केल्या. धावसंख्या झाली 57 रन्स. शेवटचं षटक मार्गस्थ अवीच्या रूपाने, अवीने तिसरं षटक हाताळलं होतं, 12 धावा बहाल केल्या होत्या. या षटकात पाहायचं आहे अवीला किती धावांना सामोरं जावं लागेल. कृष्णा स्ट्राईक एंडला यावेळेला चांगला फटका पूल केला आहे मिड विकेटला. अनिल म्हात्रे स्ट्रॉंग हँड आहेत त्याचे, वाघाच्या जबड्यातून जसं हरिण सुटू शकत नाही तसं अनिलच्या हातातून नक्कीच चेंडू सुटत नाही. फलंदाज बाद, कृष्णा बॅक टू द डगआउट. ग्रामीणचे संघ पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये, नाट नवीन संघ आपलं स्वप्न साकार करण्यासाठी या ठिकाणी आले होते. त्यातील कोणते संघ पुढे अग्रेसर असतील नक्कीच अजून त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे. पहिल्या दिवसामध्ये भिवंडीचे ग्रामीण संघ आणि आपण 22 आणि 23 या तारखेला 16 संघ बघितले आपण. विनोद पाटील यांच्या असोसिएशनचे संघ, ग्रामीण असोसिएशनचे संघ बघितले, हे सर्व संघ स्वप्न साकार करण्यासाठी आलेले आहेत, पालकमंत्री चषक जिंकण्यासाठी आलेले आहेत या मैदानामध्ये. वारंवार कृष्णा सातपुते स्टाईल नाही, निखिल जरू काय फटके लगावतोय, आउटस्टेड ऑफ द ऑपस्टम येतोय, शफल होतोय आणि प्रत्येक चेंडू जसं काय डोकं गुडघं टेकून मारण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी, पण तो प्रत्येक चेंडू तुम्हाला अशा प्रकारे पिक करता आला नाही. कधीतरी तुम्हाला सरळ बॅटनीसुद्धा खेळणं महत्त्वाचं असतं, अशा प्रकारे प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि डॉट चेंडू बघितला. पण तिसरा धावसंख्या स्थिर आहे, एक विकेटचं पतन केल्यानंतर अजून एक डॉट चेंडू. अभि नक्कीच इथे लक्षणे कामगिरी करतोय, पूर्णपणे लक्ष वेधून घेतोय प्रेक्षकांचं. चांगलं स्टाईल आहे त्याचं, स्टांस चांगला आहे. यावेळेला चांगला फटका ऑन साईडला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू, दोन क्षेत्राच्या मधून सी मारेच्या चिरतोय फाडतोय, कैलासवासी साराम पाटील साहेबांना सलामी देतोय. 4 धावांसाठी भगवा चौकार. सावळा सेठ म्हणायचे, सावळाराम सेठ म्हणायचे आमचे लाडके आयोजक मयूरसेठ पाटील यांचे ग्रँड फादर सावळा सेठ, आणि त्यांचं घराचं नावसुद्धा सावळा सदन आहे. अशा प्रकारचं जर कर्तृत्व वक्तृत्व असेल, व्यक्तिमत्व असेल, तर त्या व्यक्तिमत्वाला सलामी दिलीच पाहिजे सर. 4 धावांनी सलामी दिली. यावेळेला सुद्धा ऑन साईडला एक चांगला फटका लागतो, निखिल वेगाने येतो, एक धाव पूर्ण केली होती आणि तितक्याच वेगाने फेकी सुद्धा करतोय अनिल माते. त्याला माहिती आहे जर मी काही सेकंद जरी लेट झालो तर हे दोघे खेळाडू दोन धावांमध्ये रूपांतर करतील, परंतु तसं झालं नाही. धावसंख्या 62 चौकार आला होता आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल या इनिंगसाठी, निंबोलीस धावासाठी, पहिलं सत्र समाप्त होण्यासाठी शेवटचा चेंडू उपलब्ध आहे, पर्याप्त असेल. 62 धावा तब्बल आतापर्यंत लगावलेल्या आहेत निंबोली संघाने. आदित्य स्पोर्ट्स अनिल सेठ दळवी आमचे या संघाचे पाठीराखे पॅकर पुरस्कर्ते, आणि जेव्हा ते पुरस्कर्ते झाले तिथून या संघाला नक्की चांगली दिवस आलेले आहेत. यावेळेला गती परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस पिक करता आला नाही रोहितला, आणि रोहितचा वेग बघा किती कमी आहे. दोन धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का, प्रयत्न केला जातो आणि स्ट्राईक यांना अजून एक संधी त्या ठिकाणी मिळते. पंचानी त्या ठिकाणी आउट दिलेला आहे फलंदाज बाद, परंतु एक धाव त्या ठिकाणी घोषित झालेली आहे, एक धाव इथे रेखित केली जाते. अशा प्रकारे सर्व 5 षटकं समाप्त झाली, धावसंख्या झाली 63. हा, आणि यापुढे काळजी घ्या की जसं जसं गेम फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. आम्हाला आयोजक वेळोवेळी सूचना देण्यासाठी भाग पाडतायत, हे आमच्या सूचना नाही आहेत, या आमच्या आयोजकांच्या सूचना आहेत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. 63 धावा धाव फलकावर, 64 धावांचं लक्ष. पाच षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 64 धावांचं लक्ष निंबोली संघ कशा प्रकारे पार करेल,
वरप संघ कशा प्रकारे प्रहार करेल की वरप निंबोली संघ त्या धावांचं डिफेंड करेल, नक्की त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेलच. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, तिसऱ्या षटकात 12, चौथ्या षटक 14 धावांचं आणि शेवटचं षटक जसं आवीने तिसरं हाताळलेलं तसं शेवटचं षटकसुद्धा हाताळलं आणि आवीने नक्कीच काही धावांवरती तिथे रोख लगावला. अशा प्रकारची कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून झाली. फलंदाजाचा विचार करत असताना आपण म्हणू शकतो महेंद्रच्या बॅटमधून तब्बल 14 चेंडू म्हणजे 38 धावांचं मोलाचं योगदान मिळालं निंबोली संघाला. तर सामना इथे जवळपास अर्धी इनिंग समाप्त झाली आहे. तर मी पुढच्या इनिंगचं समालोचन कोण करेल ते सांगण्याआधी पुढच्या सामन्याचं आपल्याला इथे विश्लेषण करून सांगतो. पुढचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, मानवली विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये विजयी असलेला संघ पुढचा सामना असेल. ओके, ठीक आहे, त्याचा टॉस नंतर केला जाईल. तर मी विनंती करतोय सन्माननीय ॲसिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर टिटवाळा पोलीस स्टेशनचे राजेजी खोपकर साहेबांना उर्फ आमचे मॉन्टी सर की आपण यायचं आहे आणि कॉमेंट्री बॉक्सचा माईकचा ताबा घ्यायचा आहे. आणि आता नक्कीच आपल्या कॉमेंट्रीमध्ये रंगभरणी केली जाईल, कलरफुल कॉमेंट्रीचे बादशाह मॉन्टी सर, प्लीज कम सर. टायन्सा गजरामध्ये आपण स्वागत करूया मॉन्टी सरांचं. थँक यू मनोज. नमस्कार, गुड इवनिंग टू एवरीवन. आई एम मॉन्टी राजेश कुमार. दोस्तों ये शाम आप सभी को मुबारक हो, आंखों से आंखों का सलाम मुबारक हो. एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन हम इस वक्त देख रहे हैं. निंबोली बनाम वरप के बीच मैच संपन्न हो रहा है. निंबोली ने बल्लेबाजी करते वक्त 63 रन्स बनाए और अब मैच को जीतने के लिए 64 रनों की ज़रूरत है. बहुत बढ़िया मैदान, बेहतरीन लोग यहाँ पर मौजूद है. ये शाम बड़ी मस्तानी है. बिल्कुल आज यहाँ पर सूरज की लाली में क्रिकेट की कव्वाली गाई जा रही है. लोगों के दिलों में दिवाली मनाई जा रही है और ये जो दिवाली है ना, ये दिवाली क्रिकेट के माध्यम से है. क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें एक जादू है, नशा है, बहुत सारा नूर है, कई सारे सपने हैं और सपनों को पूरा करने के लिए यहाँ पर मौजूद सारे अपने हैं. आइए मैं सभी को एक बार फिर से प्यार भरा सलाम करता हूँ. मैं राजेश कुमार आपको बताना चाहूँगा, इस वक्त असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर हूँ, टिटवाला पुलिस स्टेशन में काम कर रहा हूँ और इंटरनेशनल कॉमेंट्री कर चुका हूँ. इंडिया पाकिस्तान, इंडिया ऑस्ट्रेलिया, इंडिया इंग्लैंड मैचेस मैंने किए हैं और आज भी डीडी स्पोर्ट्स पर 15 गेम्स की कॉमेंट्री करता हूँ. चलिए तवज्जो करते हैं मैदान पर. विकास और नीलेश आए हैं वरप के ये सलामी बल्लेबाज. 64 रन ओवर कितने हैं ये सबसे पहले देखने होंगे. 5 ओवरों में 64 रन बनाने हैं. तो यहाँ पर अंपायर मेरे साथ स्कोरर के लिए इशारा करते हुए पहली ओवर उमेश लेकर आते हुए मोना एंड की ओर से उमेश. उमेश की पहली गेंद, क्या गेंद थी, शॉर्ट ऑफ लेंथ थी, बैकफुट पर चले गए थे, गेंद को खेला था और गेंद अब जा रही है डीप स्क्वायर लेग के बाहर, गेंद सीमा रेखा के बाहर. बहुत अच्छी शुरुआत, 4 रन. मेरे साथ इस वक्त समालोचन में दशरथ पाटिल साहब है और उन्होंने मेरी बहुत पुरानी जो याद है वो मुझे बताई कि आप करनाला स्पोर्ट्स एकेडमी जो पनवेल स्थित है आप आए थे और आपने कमेंट्री की थी. जी हाँ, मैंने आई थिंक सन 2001 में आमदार विवेक पाटिल साहब के लिए वो क्रिकेट टूर्नामेंट थी. तो पहली गेंद थर्ड अंपायर इशारा कर रहे हैं, जी हाँ थ्रो. कई सारे गेंदबाज होते हैं उनकी जो एक्शन होती है वो शोएब अख्तर की तरह होती है. ऐसा लगता है कि शोएब अख्तर कंधों का ज़्यादा इस्तेमाल करते हैं और जो अपने रिस्ट है उस वक्त थ्रोइंग एक्शन होती है. तो थर्ड अंपायर का इशारा देखिए,
राम महात्रे साहब जो इस वक्त मैदान पर थर्ड अंपायर के लिए आए हैं। थर्ड अंपायर की बात आती है तो दशरथ जी मुझे वो हैट्रिक याद आती है जो हरभजन ने ली थी। हरभजन की जिस हैट्रिक पर शेन वॉन आउट हुए थे, जो कैच ली गई थी, थर्ड अंपायर पर डिसीजन गया था। थर्ड अंपायर बहुत इंपॉर्टेंट होता है। तो गेंदबाज उमेश पहली गेंद को जो काफ़ी छोटी थी, बहुत खूबसूरती के साथ विकास ने खेला था। विकास आगे निकल कर आए, बहुत बढ़िया है, ओहो ये कैच था, ये मैच था। आपको ऐसे छोटे जो सपने हैं उसे पूरा करना है, हाफ चांसेस को कन्वर्ट करना है। आधे अधूरे कैच के साथ इस मैच को पकड़ लेना था। कैच छूटा जरूर है, लेकिन उस फील्डर की तारीफ करूंगा क्योंकि उन्होंने सारा प्रयास किया था, बिल्कुल गेंद पर आए थे। विकास ने जो शॉट खेला था, शॉर्ट आर्म पुल था, ताकत थी, स्पीड थी, अगर पूरा हाथ डालते तो उंगलियां कट जाती थी, लेकिन गेंद को रोका गया है। एक रन मिला है, रन संख्या हो चुकी है 5। अब बल्लेबाज है नीलेश, जो कि तैयार है, बेहतरीन बल्लेबाज है, बेहतरीन गेंदबाज है। नीलेश को हमने कई मर्तबा देखा है, देखिए वीरेंद्र सहवाग की तरह पंजों पर उछलता हुआ दो खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया है, अपर किट किया है, लेकिन फील्डिंग उतनी ही बढ़िया है। सीमा रेखा पर भारत के सैनिक जो हमारे लिए रक्षण करते हैं, उसी तरह से यहां पर रक्षण किया, गेंद को रोका गया। 4 रन थे, नहीं दिए, कितने रन मिले हैं देखना पड़ेगा, दौड़कर 3 रन पूरे किए हैं। 3 रनों के साथ रन संख्या हो चुकी है 8। निम्बौली बनाम वरप, वरप एक बेहतरीन टीम है, हमने वरप को फाइनल में खेलते हुआ देखा है। उनका जो अनंत महात्रे खिलाड़ी है, बल्लेबाज है, वो अगर बल्ला उनका चलता है तो क्या कहना। फिर से एक बार उमेश की अगली गेंद, फिर से एक बार पटकी हुई गेंद, पंजे से उछल कर बिल्कुल खेलना चाहते थे, ऊँचे आसमान में गेंद को फेंकना चाहते थे। अंपायर इशारा कर रहे कि वाइड है। जहीर खान ने एक वर्ल्ड कप फाइनल मैच में शुरुआत की थी, पहले ही ओवर में 13 वाइड किए थे। वाइड को रोकना है, बल्लेबाज को खेलने के लिए देना है। देखिए फील्डिंग आप देख सकते हैं, विकेट कीपर है, फ्लाइंग स्लिप है, गली है, पॉइंट है, कवर है, और कवर की दिशा पर ही खेला है। वहां पर शॉट मिड ऑफ की पोजीशन पर गेंद आती है, तब तक 1 रन पूरा किया, बिल्कुल कॉन्फिडेंस के साथ, आंखों आंखों में इशारा किया, चलिए रन पूरा किया। 1 रन बहुत इंपॉर्टेंट होता है, कहते हैं सुनील गावस्कर। सुनील गावस्कर एक ऐसे बल्लेबाज है जिन्होंने भारत के लिए 10,000 रन पूरे किए हैं, 34 शतक गाए हैं, 100 रन पूरे करने के लिए छक्के और चौकों के साथ साथ 1 रन की भी बहुत जरूरत होती है। वन में ही रन हो और स्कोरबोर्ड पे रन हो तो मजा आता है। रन बने हैं 10, दोहरे अंक में टीम चली गई है, 64 रन चाहिए। बाएं हाथ के साथ खेला है, बिल्कुल आम तो आम, गुटलियों के दाम भी लिए जा रहे। क्या ये गेंद रोकी जाएगी? नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। और एक दशरथ पाटिल साहब ने और भी एक याद निकाली कि भाई वो रमेश रतन पाटिल जो बहुत बड़ी टूर्नामेंट चलती है, जी हाँ, उस टूर्नामेंट की जो शुरुआत की थी, कमेंट्री की थी, हमने की थी, रवि ढेम के मेरे साथ है जो अच्छी स्कोरिंग करते हैं। उमेश की अगली गेंद होगी, ये गेंद बिल्कुल खेला है, इसे डीप मिड विकेट की दिशा पर, नहीं रोक पाएंगे, गेंद पीटी उषा की तरह दौड़ती हुई सीमा रेखा के बाहर, और एक चौका, क्या मारा है, ये तो लारा है। विकास और नीलेश ने पहले ओवर में रन बनाए हैं 18। आइए मैं हमारे इलेक्ट्रिक इंजीनियर साहब हैं, उनसे रिक्वेस्ट करना चाहूँगा कि अब जो फ्लड लाइट्स हैं उसे शुरू कीजिए। फ्लड्स लाइट्स की बात आते हैं दशरथ जी, 1992 में चले जाते हैं, उस वर्ल्ड कप में हमने सबसे पहले दुधिया रोशनी में क्रिकेट खेलते हुए देखा था। वैसे तो 1979 में ही पैकर साहब ने बहुत पहले खेल की शुरुआत, जी हाँ, कैरी पैकर साहब ने खेल की शुरुआत की थी, लेकिन सुनील गावस्कर उसमें नहीं खेले। वो उन्होंने कहा कि मैं हिंदुस्तानी हूँ, मैं आपके पैसे आप दोगे और मैं ही नहीं आऊँगा। हिंदुस्तानी होना हम सबके लिए शान है, आन है, और हिंदुस्तानी हमारी बान है। एक ओवर समाप्त हो चुका है, 64 रन बने हैं। विकास ने बेहतरीन स्टार्ट की है और नीलेश ने जो 2 रिवर्स खेले हैं उसका क्या कहना।
ये दिल लाया है बहार, क्या कहना, यही कहना चाहूँगा। तो रन बने हैं, नीलेश ने बनाए हैं 2 चौकों के साथ अब तक 11 रन, विकास ने बनाए 6, उमेश महंगे साबित हुए हैं 18 रन दिए हैं, रॉजर बिन्नी साहब थे जिन्होंने वर्ल्ड कप में 18 विकेट प्राप्त किए थे और भारत ने उस वर्ल्ड कप को जीत लिया था। तो अब एनआरसी स्कूल की ओर से गेंदबाजी की शुरुआत करते हुए गेंदबाज महेंद्र, महेंद्र ने बल्लेबाजी बहुत अच्छी की है, फील्डिंग सजाई जा रही है, ऑन साइड में हम देखेंगे तो बिल्कुल एक समालोचन कक्ष बाई और डीप मिडविकेट, ऑर्थोडॉक्स डीप मिडविकेट पर एक खिलाड़ी मौजूद है। महेंद्र की पहली गेंद आगे निकल कर आए, कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया है, गेंद मिड ऑफ की दिशा पर जा रही है, धीरे धीरे बिल्कुल अनारकली की तरह हिचको लेते हुए इंतजार किया, क्षेत्र रक्षक वहां पर मौजूद दिए थे, आने दिया, एक ही रन मिला है, एक रन रन के साथ रन संख्या बढ़ती हुई पहुंची है 18 रन पर। नीलेश है जिन्होंने, जी हाँ, 19 रनों पर पहुंच चुकी है, 19 रन ऐसे रन हैं जो पर ब्रेथवेट को चाहिए थे, एक ओवर में ब्रेथवेट ने 19 रन बनाने थे। वेस्ट इंडीज बनाम इंग्लैंड के बीच T20 का फाइनल मैच खेला जा चाह रहा था और बैन स्टोक को 19 नहीं बल्कि 24 रन मारे थे। इस वक्त महेंद्र की अगली गेंद एक अलग एक्शन के साथ आने दिया, हल्का सा खेला है, बिल्कुल साधारण खेला और देखा कि फील्डर काफी डीप है, जानबूझकर अपनी ताकत को कम किया, बल्ले को ऊंचा किया, कोहनी को नीचा किया, बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को हल्के से धकेल दिया, चलो जाइए आपको जाना है कवर की दिशा पर, एक रन लिया, रन संख्या पहुंची 20, 64 रन बनाने हैं। गेम प्लान के साथ, एक प्लान के साथ यहां पर दोनों खिलाड़ी बल्लेबाजी कर रही है, फुल टॉस बनाकर खेलना चाहते हैं लेकिन गेंद यॉर्कर हो गई, बैकफुट पर चले गए, बॉटम हैंड का इस्तेमाल किया, टू ऑफ द बैट खेला, गेंद को ड्राइव किया, गेंद चली गई ऑन साइड पर, वहां पर डीप मिड ऑन पर खिलाड़ी मौजूद थे, लॉन्ग ऑन के खिलाड़ी चले आए, दर्शक अब धीरे धीरे आने लगे हैं, पालक मंत्री चषक है, हमारे आदरणीय पालक मंत्री साहब को गौरवान्वित करने के लिए मयूर पाटिल साहब ने ये टूर्नामेंट का आयोजन किया है। क्या टूर्नामेंट है, अजब का टूर्नामेंट है, गजब का टूर्नामेंट है। गेंदबाज फिर से एक बार दाहिने हाथ से, उनकी ये गेंद काफ़ी बाहर थी, फ्लड लाइट्स लगने चाहिए, जिंदगी में प्रकाश की बहुत ज़रूरी होती है, घनघोर अंधेरा मिटाने के लिए हमें कुछ करना है, मेहनत करनी है, हमारी नीतिमत्ता अच्छी होनी चाहिए, प्रकाश की इस वक्त बहुत जरूरी है, ज़रूरत है। मैं कहना चाहूँगा कि इलेक्ट्रिक इंजीनियर साहब, आप जहाँ कहीं पर भी हो, वो एडिसन है जिन्होंने बल्ब को ढूंढा था, आप यहाँ पर फ्लड लाइट्स को ढूंढो। बल्ले को लगकर गेंद आई है फाइन लेग की दिशा पर, शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद, गेंद का निशाना लगाना चाहते थे, निशाना आपको लगाना है तो अभिनव बिंद्रा साहब की तरह लगाना होगा, जिन्होंने 2008 के ओलंपिक में जो बीजिंग में संपन्न हुई थी निशाना लगाया था 10 मीटर एयर राइफल में, भारत के लिए ओलंपिक में मिलने वाला वो पहला गोल्ड मेडल था। आज भी एक ही गोल्ड मेडल वैयक्तिक में मिला है, इंडिविजुअल में मिला है, हालांकि 1980 में हॉकी टीम ने गोल्ड मेडल प्राप्त किए थे। रन संख्या बढ़ती हुई पहुंची है 22 रन, विकास और नीलेश धीरे धीरे, यहां देखिए बल्लेबाज पीछे चला गया, बहुत अच्छा हवा में खेला है, फील्डर जी नहीं कोई नहीं, और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। मैदान पर जितने भी सारे फुटबॉल लवर्स थे वो वुवेज़ेला बजा रहे थे, यहाँ पर भी एक प्या प्या करते हुए वुवेज़ेला बज रहा है, बिल्कुल ये ढोल बज रहा है, गांव सज रहा है, ये गांव सजा है, ये गांव सजा है पालक मंत्री साहब का गौरव करने के लिए। मित्रांनो, क्रिकेट बघताना टॉवरच्या जवळ बसू नका, शॉक लागू शकतो, किती धावा झाले, 26 धावा झालेल्या आहेत आपल्या माहितीकरता, 26 रन हो चुके हैं, मॅच को जीतने के लिए 64 रन चाहिए। फिर से एक बार थर्ड अंपायर, जी हाँ, थर्ड अंपायर मैदान में पहुंच रहे हैं,
ये बिल्कुल डेविड बून की तरह दौड़कर मैदान में जा रहे। डेविड बून जिनकी रनिंग बिटवीन द विकेट जेफ मार्श के साथ बहुत बढ़िया थी। डेविड बून ही 1987 में एक ऐसे प्लेयर थे जो सबसे बेहतरीन खेले थे, फाइनल में सेंचुरी लगाई थी। दूर वाले छोर से नए ओवर की शुरुआत करते हुए उमेश, उमेश की ये गेंद आने दिया, बल्ले को लगकर गेंद थर्ड मैन शॉट थर्ड मैन और गली के बीचों बीच गई। फील्डर वहां पर मौजूद है, नीलेश जो है कि आगे जा रहे हैं, फ्रंट फुट पर अच्छा खेल रहा है। जिस तरह से आपने कहा पदलालित्य, फुटवर्क आपका बहुत बढ़िया है। दशरथ पाटिल साहब जो कि एक सीनियर कॉमेंटेटर है, बहुत अच्छी जानकारी रखते हैं, इंफॉर्मेशन देते हैं। कई मरतबा उन्होंने मेरे साथ करनाला में कॉमेंट्री की है, खास करके जो नई मुंबई पट्टा है वहां पर की है। फिर से एक बार उमेश की अच्छी एक्शन, बहुत बढ़िया गेंद, बेहतरीन खेला, क्या स्ट्रोक है, बिल्कुल खेला तो बहुत अच्छा लेकिन ताकत कम रह गई और गेंद चले गई लॉन्ग ऑन पर डीप में। वहां पर फील्डर ने आ गले लग जा कहते हुए गेंद को अपने आगोश में लिया, बल्लेबाज आउट। पहला विकेट खोया है, रन संख्या बनी है 27 रन और आउट होने वाले बल्लेबाज है विकास। विकास ने बनाए हैं 12 रन और अब नए बल्लेबाज मैदान पर आए हैं वो है अनिल। क्या बढ़िया बल्लेबाज है, लेकिन उमेश को यहाँ पर सफलता मिली है। उमेश के गेंद बहुत खूबसूरती के साथ खेला है, दो खिलाड़ियों के बीच में ये गेंद सीमा रेखा के बाहर आसमान से बातें करते हुए सिक्सर। डेविड वार्नर एक ऐसे बल्लेबाज है जो कि बाएं हाथ के बल्लेबाज है और दाहिने हाथ से खेलते हैं। यहाँ पर नीलेश है जो दाहिने हाथ का बल्लेबाज है और बाएं हाथ से खेल रहा है। यहाँ पर एक जो लाइट है उसे बंद करनी होगी। इलेक्ट्रिक इंजीनियर साहब इस बात पर आप गौर करें। यहाँ पर टपाल साहब, राजू टपाल साहब मौजूद है। कल जनमत में इस प्रतियोगिता की सारी चर्चा होगी। प्रभाकर भोईर उनके साथ दाहिने बगल में बैठे हैं, क्रिकेट का आनंद ले रहे हैं। नीलेश बेहतरीन बल्ला घुमा रहे हैं, खास करके कॉन्फिडेंस जो क्रिकेट का सी है वो कॉन्फिडेंस नजर आ रहा है। जो दूसरा आर है रन बन रहे हैं, आ है इंटेलिजेंट बैटिंग की जा रही है, दूसरा सी है कंसिस्टेंसी नजर आ रही है और टी है टेम्परामेंट है टाइमिंग है। गजब का खेल खेल रहा है नीलेश। नीलेश जो कि वरब की आन है, बान है और शान है। अंपायर इशारा कर रहे हैं, जो दर्शक है वो बिल्कुल बाउंड्री लाइन पर है। हम थोड़ा सा रिक्वेस्ट करते हैं कि आपको थोड़ा पीछे आना है और जो फ्लड लाइट है वो आंखों पर आ रही है, थोड़ा सा उसका डायरेक्शन को आपको चेंज करना होगा। कई सारे सुंदर चषक मौजूद है दशरथ जी, ये सारे चषक ऐसा लगता है मेरे मन में ये हसरत पैदा होती है, तमन्ना होती है कि मेरे कपाट में रखूं, मेरे शोकेस में रखूं। मैंने भी कई सारे ऐसे चषक जीते हैं लेकिन आज बस कमेंट्री ही कर रहा हूँ। कई सारे मरतबा मैंने सलामी बल्लेबाजी की है, ओपनर बॉलिंग की है, विकेट कीपर रह चुका हूँ, कप्तानी कर चुका हूँ, लेकिन आज मात्र बस आपके साथ मैं कॉमेंट्री कर सकता हूँ। अब मास्टर क्रिकेट में बॉलिंग कर सकता हूँ लेकिन ये उस वक्त ये चषक नहीं थे, लेकिन आज ये चषक है। और सबसे ज्यादा आप पैसों की बात कर रहे हो, 1,75,000 रुपए इनाम है, वो इनाम है, लेकिन ये जो चषक है ना, ये चषक के साथ, इस ट्रॉफी के साथ जो फोटो आएंगे वो पालक मंत्री चषक
29 की याद होगी और हमारे जीवन काल में हम यही कहेंगे कि ये चषक बहुत ही सर्वोत्तम है, उम्दा है, आला दर्जे के है, बेहतरीन है। जो भी आते हैं बस वो चषक की तरफ देखते हैं, सेल्फी निकालते हैं। आज यहाँ पर मल्लिका शेरावत भी आए तो कोई उसके साथ सेल्फी नहीं निकालेगा, लेकिन ये चषक है, जो भी आता है वहाँ पर खड़ा होता है और सेल्फी निकालता है। ये बहुत अच्छी योजना है मयूर पाटिल साहब की। इलेक्ट्रिक वाले लाइन मन मिस्टर एडिसन जिथे कुठे असाल त्यांनी लवकरात लवकर याव। निलेश तैयार होते हुए, निलेश ने दो चौके लगाए, एक सिक्सर लगाया है। उमेश गेंदबाजी करते हुए मोहना एंड की ओर से, ये चले उमेश दहिने हाथ से उर्ध विकेट, उनकी ये गेंद पूरी तरह से लो फुल टॉस घुमा दिया है बल्ला और ये गेंद जाती हुई लॉन्गन और लॉन्गों के बीचों बीच, लॉन्गन के खिलाड़ी दौड़ कर आते हुए रन पूरा, दो रन पूरे की है। ये जोड़ी बहुत खास है, निलेश और अनिल, दो रनों के साथ रन संख्या पहुँची है 35। तो इस तरह से आधा जो टारगेट है, लक्ष्य है, उसे पूरा किया है दशरथ जी। मैदान में जो डॉग स्क्वाड है उसे भी बाहर निकालना होगा। इस वक्त बहुत सुंदरता के साथ खेलना चाहते थे लेकिन चूक गए, बल्ला कहीं पर था, मन कहीं पर था, बल्ले को लगकर गेंद चली गई, फील्डर वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं की, आसानी से कैच लिया, एक बड़ा विकेट प्राप्त किया, निलेश आउट। गवास्कर को सनी कहा जाता है, राहुल द्रविड़ को जामी कहा जाता है। ये गेंद और इस गेंद को पुल करना चाहते थे, बिल्कुल चुके, बड़ी अपील की जा रही है, दबाव बनाया जा रहा है लेकिन टस से मस नहीं हो रहे। मुंबई क्रिकेट एसोसिएशन के अंपायर है, बहुत बड़ी एग्जाम देनी पड़ती है, सारे रूल्स रेगुलेशन को याद करना पड़ता है, प्रैक्टिकल देना पड़ता है, तब जाकर आप अंपायर बनते हो। आपको काली पैंट, सफ़ेद टी शर्ट और सफ़ेद टोपी MCA की आसानी से नहीं मिलती। यहाँ पर खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ, ओवर समाप्त हो चुके हैं, रवि मुझे बता रहे कि जी हाँ 3 ओवर समाप्त हो चुके हैं, रन बने हैं 35। निम्बौली बनाम वरप के बीच ये क्रिकेट का मैच चल रहा है। पहले 3 ओवरों में अगर हम बात करें तो निम्बौली ने बनाए थे वो रन्स हम देखेंगे, पहले 13 16 और 12 12 16 28 हो गए, 28 10 41 रन्स बनाए थे, यानी कि 6 रनों से पीछे चल रही है टीम। सर या ठिकाणी येतोची सन्मान घेतला जाणार आहे मंडळाच्या वतीने। मी विनंती करतोय मयूर सेठ पाटील यांना, आयोजक, की आपण सन्मानित करावं। पहिले सन्मान मूर्ती आहेत भगवानजी भालेराज साहेब, नगरसेवक उल्हासनगर, या आपण भालेराज साहेब या ठिकाणी येतोची सन्मान दिला जाईल मंडळाच्या वतीने। पालकमंत्री चषक 2019 स्पर्धेचे आयोजक मयूर सेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे भगवानजी भालेराव साहेबांना।
त्यानंतर जे सत्कार मूर्ती आहेत भाऊसाहेब आपले लाडके सनफ साहेब या आपण पेटोळा पोलीस स्टेशनचे भाऊसाहेब आम्ही भाऊसाहेबांना सुद्धा सन्मान करू इच्छितो मंडळाच्या वतीने मयूरेश्वर सुरेश पाटील आयोजक स्पर्धेच्या यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान दिला जातोय सनफ साहेबांना. त्यानंतर जे सत्कार मोती आहेत महेशजी पवार उद्योजक कल्याणचे या आपण पवार साहेब या. तर पुन्हा एकदा मयूरेश्वर सुरेश पाटील सन्मानित करतील कल्याणचे उद्योजक महेश पवार साहेबांना. माईची भगवी शाल स्पर्धेची आठवण मोमेंटो या ठिकाणी प्रदान केला जातोय. त्यानंतर सत्कार मोती आहेत सागरजी दाभोळकर साहेब उद्योजक कल्याणचे या आपण दाभोळकर साहेब आम्ही आपल्याला सुद्धा सन्मानित करू इच्छितो मंडळाच्या वतीने मयूरेश्वर सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत अरविंद पाटील साहेब या ठिकाणी आहेत या आपण अरविंदजी पाटील साहेब मयूरेश्वर पाटील सन्मानित करत असताना आपण पाहू शकतो व्यासपीठावर अरविंद पाटील साहेबांना. त्यानंतर सिद्धार्थ जाधव साहेब आहेत या ठिकाणी या आपण सिद्धार्थ जाधव साहेब या ठिकाणी आपल्या अजून आयोजक सन्माननीय नगरसेविका सुद्धा आलेल्या आहेत नमिता मयूर पाटील आपण त्यांना पाहू शकतो व्यासपीठावर. त्या ठिकाणी सन्मान दिला जातो सिद्धार्थ जाधव साहेबांना. आमचे प्रिंट मीडियाचे पत्रकार बंधू सुद्धा उपस्थित आहेत राजू टपाल साहेब आपण या राजूजी टपाल साहेब आहेत आपल्यामध्ये पत्रकार अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व राजू टपाल साहेबांना या ठिकाणी मयूरेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर पत्रकार बंधूंमध्ये अजून शुभराव खराटे साहेब आहेत या ठिकाणी खराटे साहेब आपण या मयूरेश्वर सुरेश पाटील आपल्याला या ठिकाणी यथोचित सन्मानित करतील मंडळाच्या वतीने. सामना सुरू ठेवायचा आहे. त्यानंतर आव्हाड साहेब आपण सुद्धा या आव्हाड साहेब डीजे थोडा आवाज कमी कर तुझा किंचित आवाज कमी कर तिकडे प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे किंवा बंदच कर तरी चालेल. या ठिकाणी सन्मान दिला जातोय आव्हाड साहेबांना. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रभाकर भुईर आपण सुद्धा या प्रभाकर भुईर साहेब या आपण संभाजी ब्रिगेडचे आम्ही भुईर साहेबांना सुद्धा या ठिकाणी मयूरेश्वर सुरेश पाटील आयोजक स्पर्धेचे यांच्या शुभ हस्ते सन्मान देतोय. त्यानंतर प्रकाशजी डोंगरे साहेब आपण सुद्धा या शिवसेना प्रणित हिंदुस्थान माथाडी कामगार सेनेचे उपशहर प्रमुख आहेत प्रकाशजी डोंगरे साहेब शहापूरहून आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच बॅक टू कमेंटी बॉक्स सर कम ऑन सर. 11 गेंदों में 27 रनों की जरूरत है 12 गेंदों में 29 थे. इस गेंद पर एक दो रन बनाए हैं गेंदबाज है जो कि कृष्णा उनकी ये गेंद घूम कर खेलना चाहते थे डीप स्क्वायर लेग पर फेंकना चाहते थे गेंद पर नहीं आए यहाँ पर प्रेशर नजर आ रहा है. सर थाम तो पुनः एकदम विलासजी जाधव साहेब या अपन विलासजी जाधव विलासजी भुईर पत्रकार प्रिंट मीडिया के पत्रकार या ठिकाणी उपस्थित आणि आपण पहिल्या दिवशी सुद्धा त्यांची हजेरी पाहिली होती आले होते. बॅकफुट किसनजी गोंदले साहेब आपण सुद्धा या साथ खेला मोंटी सर थांबतो आपल्याला किसनजी गोंदले या आपण किसनजी गोंदले साहेब या आणि आमचा सन्मान स्वीकारा सन्मान केलं जात आहे किसनजी गोंदले साहेबांना या ठिकाणी. पालकमंत्री चषक 2019 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. शिवाजी गोंधळे सुद्धा आपण या शाखा प्रमुख मोहिली गावचे आपण सुद्धा चांगले सूत्रसंचालक आहात मी पाहिलेले आपल्याला चांगली वाणी आहे आपली शिवाजी गोंधळे साहेब. आम्ही गोंधळे साहेबांना या ठिकाणी मंडळाच्या वतीने मयूरेश्वर सुरेश पाटील शुभ हस्ते येतोच सन्मानित करतोय. धन्यवाद बैक टू कमेंट्री बॉक्स. क्या बहुत बढ़िया खेला गेंद को निकाल दिया बहुत सुंदरता के साथ से यहाँ पर स्लैश स्क्वायर कट कर दिया गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रन मिले 8 गेंदों में अब 21 रनों की जरूरत है कोई प्रेशर नहीं यहाँ नजर आ रहा है. बहुत अच्छा फुटवर्क बेहतरीन टाइमिंग कॉन्फिडेंस ये नाम है बल्लेबाज अनिल का. अनिल के लिए गेंदबाज कृष्णा थोड़े से रुक कर गेंदबाजी करते हैं उनकी ये छोटी गेंद बल्ले को लग कर आई है बहुत अच्छा कैच बेहतरीन कैच यहां पर विकेट कीपर द्वारा अनिल आउट.
थोड़ा बदलो थोड़ा बल्लेबाज यहां पर आउट हुए हैं। एक आउट हुआ है निलेश जिन्होंने 22 रन की एक बेहतरीन पारी खेली है और दूसरे आउट हुए हैं अनिल अब जिन्होंने 8 रन बनाए हैं। अब यहां पर मैच में बहुत बड़ा बदलाव आ सकता है। मुझे रवि बता रहे हैं कि कृष्णा को सफलता मिले, पटकी हुई गेंद यहां पर खेलना चाहते थे, पूरी तरह से चूक गए चेतन, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बहुत अच्छा ओवर यहां पर हम देख रहे कृष्णा द्वारा। कृष्णा ने इस ओवर में कितने रन दिए हैं ये देखना होगा कि ओवर में कृष्णा ने दिए 8 और एक सफलता अर्जित की है। स्कोर हो चुका है 43। आइए नीलेश, स्वागत है नीलेश शेलार साहब जो कि बेहतरीन गेंदबाज है। अब 6 गेंदों में रवि मुझे बता रहे हैं कि जरूरत है 21 रनों की। क्या दशरथ जी आपको पता है 1992 में 13 गेंदों में 21 रनों की जरूरत थी साउथ अफ्रीका को, बिल्कुल मैच को जीतने के लिए इंग्लैंड के खिलाफ, और मैदान में पानी बरसने लगा, बरसात आ गई और बिल्कुल साउथ अफ्रीका के सपनों को चकनाचूर करके गई। मैक मिलन साहब खेल रहे थे, क्या बल्लेबाज थे, 13 गेंदों में 21 रन बिल्कुल आसान थे, लेकिन डकवर्थ लुईस वहां पर चलाया गया और फिर एक गेंद में 21 रन बनाना था। साउथ अफ्रीका तब से लेकर अब तक बिल्कुल जी हाँ मैच फाइनल में नहीं पहुंच पाई है। इस वक्त बहुत बड़ा ऊंचा खेला है, फील्डर वहां पर मौजूद, फील्डर के सर के ऊपर से गेंद चली गई डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर, सिक्सर। शॉट खेला है ये आबा ने, जीत का फैसला हुआ नहीं, मैं भला क्यों हार मान लूं, जग मुझसे जीता नहीं, मैं भला क्यों हार मान लूं, आखिरी गेंद तक आखिरी दम तक मैं लड़ूंगा, ये कहते हुए आबा, आबा के लिए अगली गेंद, पटकी हुई गेंद और बाबा ने बहुत बढ़िया खेला, विकेट के पीछे खेला, गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, फाइन लेग, अंपायर बहुत अच्छा इशारा करते हुए 4 रनों का। रमेश महात्रे साहब है जो कि उनकी एक्शन है बेहतरीन एक्शन है। कितने सारे अंपायर्स हम याद करते हैं, स्टीव बकनर से लेकर आज तक के सारे अंपायर्स की हम बातें करेंगे। 4 गेंदों में 11 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए, और फिर से एक बार पटकी हुई गेंद, अब वाइड का तो इशारा जरूर आएगा, जी हाँ बिल्कुल इशारा करते हुए वाइड का यहाँ पर, और ये एक बहुत है महंगाई में आटा गिला जिसे कहते हैं, आपको लाइन आपकी अच्छी रखनी है, लेंथ को परफेक्ट रखना है, चूक गए, प्रेशर यहाँ पर नजर आया गेंदबाज पर, निखिल गेंदबाजी कर रहे हैं, 4 गेंदों में अब 10 रनों की जरूरत है। आबा अपने ऊंचे लंबे कद का बहुत अच्छा फायदा उठाते हुए, बिल्कुल बॉडी डेक जो उन्होंने सौरव गांगुली की तरह किया है, गेंद को जाने दिया, जाचा परखा, ऑफ स्टंप को देखा और फिर से एक बार गलती करने पर मजबूर किया, यहाँ पर गलत साबित हो रहे गेंदबाज, सुधार करना होगा। जहाँ पर 6 गेंदों में 21 रनों की जरूरत थी उस पर्वत को यहां पर भोगदा कर दिया है, सिर्फ 4 गेंदों में अब 9 रन है, एक छक्का लगाना होगा, एक चौका लगाना होगा, ये क्रिकेट है, कुछ भी हो सकता है। आबा ने बहुत बढ़िया, क्या बढ़िया, हाई हैंडसम, सबको अपनी ओर करता हुआ ये छक्का लगा दिया आबा ने। आबा यानी आई यानी बाबा, आई बाबा और साई बाबा हम हमेशा कहते हैं, इस आबा ने गड़बड़ कर दी, घोटाला कर दिया, निम्बौली को पूरी तरह से धो दिया और अब
जाकर तीन गेंदों में तीन रनों की जरूरत है। ये जो सिक्सर है ना, ये सिक्सर ने बिल्कुल वरप को कह दिया है कि आप अगली मैच में खेलोगे। वरप एक ऐसी टीम है, हमने दो तीन मैदानों पर देखा है, कंपलसरी आपको तीन रन बनाने हैं, लेकिन जहां पर 21 रनों का लक्ष्य था वो आसान था, तो ये तीन रन तो बहुत मामूली है आबा के लिए। आबा ने क्या खेला है, लेकिन ये गलती हुई, स्टीयर करने गए, दो खिलाड़ियों में से निकालने गए, चूक गए हैं, विकेट का पतन हो चुका है, आबा आउट हो चुके हैं। आउट हुए आबा, लेकिन दशरथ जी आउट होने से पहले अंबुजा सीमेंट की तरह अपने टीम को उन्होंने मजबूती दी है, और अंबुजा सीमेंट अगर हमारे चाल वाले बिल्डर अपना चाल बनाते वक्त लगेंगे तो कोई भी चाल है वो टूटेगी नहीं। मयूर साहब, आपको ये बात हमेशा ध्यान रखना होगा कि जितने भी सारे बिल्डर्स हैं वो अंबुजा सीमेंट यूज करें। हालांकि मैं अंबुजा सीमेंट का कोई प्रतिनिधि नहीं हूं, लेकिन वो सीमेंट काफी मजबूत है। अनिल और आबा काफी मजबूत थे, आबा ने पूरी तरह से मैच को अपने शिकंजे में कस दिया था, 80% अपनी तरफ लाया था, लेकिन आउट हुए हैं। तीन गेंदों में तीन रन चाहिए थे, अब दो गेंदों में तीन रन चाहिए। आखिरी गेंद तक क्रिकेट की भविष्यवाणी करना मूर्खता की बात है। क्रिकेट में कई सारे अनिश्चितताओं के पहाड़ हमने देखे हैं। तीन गेंदों में तीन रन, अब दो गेंदों में तीन रन, नए बल्लेबाज मैदान पर आए हैं, प्रेशर तो जरूर रहेगा। सबसे पहले जी हाँ, प्रेशर तो दोनों खिलाड़ियों पर, दोनों टीमों पर होगा, लेकिन ये जो खिलाड़ी है ना, ये रोज खेलते हैं, इनके हार्ट में क्रिकेट दौड़ता है, नस नस के में है क्रिकेट है। ये गेंदबाज चले, दो गेंदों में तीन रनों की जरूरत, ये इस गेंद को खेला है, बहुत अच्छा टैप किया है, गेंद कवर की दिशा पर, सीमा रेखा के बाहर, चार रन, मैच को जीत लिया वरप ने। क्या शानदार शॉट खेला, ये शॉट लगाया था बल्लेबाज मनीष ने, अपनी मनीषा पूरी कर दी, टीम को जीत दिला दी। वरप अगले राउंड में चली गई विश्वास के साथ, प्रबल कॉन्फिडेंस के साथ। अभिनंदन। डीजे डीजे डीजे, जरा थाम, प्लीज।